तर उत्तर मध्य दक्षिण पूर्व सारख्या मतदारसंघांच्या नावामुळं मुंबईतले लोकसभा मतदारसंघ सांगताना अनेकांचा गोंधळ उडतो. मुंबईतल्या साही मतदारसंघाचं नाव अजून का दिलं गेली नाहीत असंही अनेक जण विचारतात. कशी आहे मुंबईतल्या लोकसभांची रचना पाहूया. तब्बल 6 खासदार आणि 36 आमदार असणारं मुंबई देशातलं एकमेव शहर आहे. मात्र उत्तर मध्य दक्षिण पूर्व ईशान्य अशा नावांमुळे बहुसंख्य मुंबईकरांचा मतदारसंघ सांगताना गोंधळ उडतो. म्हणून मुंबईतल्या रेल्वे स्थानकांच्या नामांतराआधी मुंबईतल्या लोकसभा नामांतराची सर्वाधिक गरज आहे. हा नकाशा मुंबई आणि संपूर्ण मुंबई उपनगराचा आहे. इथूनच 6 खासदार निवडून जातात. हा पहिला मतदारसंघ मुंबई उत्तर, नंतर मुंबई उत्तर पश्चिम, त्याच्या बाजूला मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच मुंबई ईशान्य, त्यानंतर मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि 6वा मतदारसंघ मुंबई दक्षिण. मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघांचं असं वर्गीकरण केल्यावरही अनेकांचा संभ्रम होतो, त्यामुळे लोकसभा मतदारसंघ शहरांनुसार समजून घेऊया. हा मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ आहे. यात बोरिवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम हे मतदारसंघ येतात. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व आणि दिंडोशीचा भाग येतो. मुंबई उत्तर पूर्व म्हणजे मुंबई ईशान्य मतदारसंघात मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्दचा समावेश आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम या 6 विधानसभा येतात. मुंबई दक्षिण मध्य लोकसभेत अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायनकोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे 6 भाग समाविष्ट आहेत. तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. काम्या भट्टाचार्य, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.